पाण्याचा प्रश्न संपला तर राजकारण कशावर करायचं, हे सर्व प्रश्न संपले तर राजकारण कशावर करायचं, एवढ्या एका गोष्टीसाठी या सर्व कामांना ते आडवे आले. माझी आपल्या सर्वांना विनंती, आपण आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये या लोकांना गाळून टाका. बरं असल्या चांगल्या कामाला त्यांनी आडवा येतं कामा नये, अशा पद्धतीने आपण सर्वांनी काम केलं पाहिजे एवढी विनंती करतो. त्यांचे जर कामं पाहिले, जलतर तलाव कुठे कोणाच्या वापरात आहे का, बस स्टँड कशा पद्धतीने वापरलं बांधलं तिथे आपण पाहिलं, संगमनेरच्या धर्तीवर शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधता आलं असतं, व्यापारी संकुल जर झालं असतं तर बाजारपेठेला तिथे चालनाच मिळाले असते, क्रीडा संकुल बांधलं त्याचा काही शहराला उपयोग नाही, अशा अनेक चुकीचे कामं त्यांच्या काळामध्ये त्यांनी केलेलं. म्हणून आपल्या सर्वांना विनंती, जे काही कामं मी मंजूर करून आणले, जे काही कामं मंजूर आहे आणि त्याचे कामं पूर्ण झालेले, काही कामं त्या ठिकाणी मंजूर होणार आहे, आपण काही खोटं सांगत नाही, आपण जे काही होणार आहे तोच शब्द आपल्या सर्वांना त्या ठिकाणी देतो. आणि म्हणून आपण सर्वांना विनंती आहे की यांचा पुरता कार्यक्रम या ठिकाणी लावला पाहिजे आणि आपल्या सर्वांचा आशीर्वाद मला या निमित्ताने 19 लाही मिळाला. अपेक्षा करतो का 24 ला देखील आपण मोठ्या संख्येने. त्यांनी नाव न घेता टीका केलेली आहे, जर आम्हाला उद्देशून त्यांनी बोलले असाल तर कदाचित त्यांना माहीत नाही. मगाशी म्हटल्याप्रमाणे हा कृषीप्रधान देश आहे, जे जमिनीखाली आपण गाडतो तेच नंतर उगवत असतं आणि दुपटीने आणि डबल क्षमतेने ते येत असतं आणि त्याचं वटवृक्ष झाल्याशिवाय राहत नसतो. म्हणून विरोधकांना गाडण्याची भाषा करणाऱ्यांनी त्यांचाच खड्ड त्यांनी या खोट्या वल्गना करून खोदलेला आहे असं माझं स्पष्ट मत आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.